नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या तीन व्हिडिओमध्ये आपण पी एस आय एस टी आय आणि ए ओ या तिन्हीचे दोन हजार अकरा सालचे संपूर्ण पेपर स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत तर त्याच अनुषंगाने आज आपण त्याचप्रमाणे दोन हजार बा बारा बारा साली जे झाले ते पेपर पोलीस उपनिरीक्षक तसेच एस टी आय आणि पी एस आय हे देखील पेपर आपण पाहणार आहोत तर त्यामधील आज आपण पहिला पेपर पाहणार आहोत पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेचा कधी दोन हजार बारा साली झालेला पेपर आपण संपूर्ण आज स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर यामध्ये किती प्रश्न होते एकूण दीडशे प्रश्न होते व तीनशे गुण होते व एकशे चार प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग होते तर इथे सूचना तुम्ही वाचून घेऊ हो शकता तर मित्रांनो हा पेपर आज आपण इथे पाहणार आहोत त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा कारण आता तुमची तीस एप्रिलला कंबाईनची परीक्षा होणार आहे तर त्याला तुमचा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला यामध्ये प्रश्नांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तर ह्या सूचना दिलेल्या आहेत तर ह्या तुम्ही वाचून घेऊ शकता तर आपण पाहूयात डायरेक्ट वेळ न घालूता यामधील प्रश्न पाहू डायरेक्ट आपण तर यामधील प्रश्न पहिला आहे तर प्रश्न पहिला काय आहे जर राम शंभर पावले पंचवीस पावले प्रति मिनिट वेगाने चालला आणि दोनशे पावले पन्नास पावले प्रति तीस सेकंद वेगाने चालला व दोनशे पावले शेवटचे शंभर पावले प्रति अर्धा तास या वेगाने चालला व त्याचे प्रत्येक पाऊल एक मीटरचे असेल म्हणजे जेवढं तो पाऊल टाकतो तेवढं एक मीटर अंतर होतो एका पावलला एक मीटर तर तो अर्धा किलोमीटर किती वेळेत चालेल म्हणजे अर्धा किलोमीटर म्हणजे किती पावले होतील तर त्याची एकूण पाचशे पावले होते तर इथे शंभर पावले दिलेत दोनशे आणि इथे दोनशे म्हणजे इथे पाचशे पावले आपल्याला तिघांचं फक्त काय जो वेळ जो आहे तिघांना कारण वेग वेगवेगळा लागेल कारण प्रत्येकाचं जे चालण्याची गती आहे ती वेगवेगळी दिली आहे तर हे आपण कसं सॉल्व करणार तर इथं पहा पहिले तो शंभर पावले जे आहे तो किती पंचवीस पावले पर मिनिट म्हणजे मिनिटाला तो पंचवीस पावले या वेगाने तो गेला आहे आता मिनटाला जर पंचवीस पावले जात असेल तर शंभर पावले जायला त्याला शंभर भागिले पंचवीस म्हणजे एकूण किती चार मिनिटे लागेल म्हणजे पहिले शंभर पावले तो चार मिनिटात जाईल त्याप्रमाणे आता दुसरी दोनशे पावले तो किती पन्नास पावले प्रति तीस सेकंद म्हणजे से तीस सेकंदाला तो तो पन्नास पावले जात असेल तर एका मिनटाला तो पन्नास दुनी शंभर पावले जात असेल म्हणजे मिनिटाचा त्याचा वेग किती झाला शंभर पावले प्रति मिनिट झाला तर दोनशे पावले जाईल त्याला दोनशे भागेले शंभर म्हणजे त्याला किती मिनिट लागतील तर दोन मिनिट लागतील आता त्याप्रमाणे तीन नंबरमध्ये किती दोनशे पावले तो एक हजार पावले प्रति तीस मिनिट या वेगाने गेला आहे आता ह्याला जर म्हणजे किती दोन दोनशे आता हजारचे जर पाच भाग केले तर दोनशे एक भाग होतो त्याचा आणि तीसचे जर सहा किती पाच भाग केले तर पाच सक्तीस म्हणजे सहा मिनिट होतात म्हणजे शेवटची जी दोनशे पावले म्हणजे दोनशे पावले चालायला त्याला किती सहा मिनिट इतका कालावधी लागेल शेवटची दोनशे पावले जायला त्याला सहा मिनिट लागतात म्हणजे एकूण पावले किती झाली पाचशे पावले झाली आणि एकूण वेळ किती झाला हा चार दोन हे सहा अन सहा एकूण बारा मिनिट झाली म्हणजे एक पावलं किती एक मीटरचं आहे म्हणजे पाचशे पावले तो चालला आहे किती बारा मिनिटात म्हणजे बारा मिनिट त्याला लागतील पाचशे पावले चालाय म्हणजेच अर्धा किलोमीटर चालायला त्याला किती बारा मिनिट इतके लागतील म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपला आन्सर असेल किती बारा मिनिट लागतील त्याला किती तर पाचशे पावले म्हणजे एकूण त्याला अर्धा किलोमीटर जायला बारा मिनिट इतका कालावधी लागेल पुढील प्रश्न एका व्यक्तीने दोन हजार रुपयाचे कर्ज चार हप्त्यात परत केले प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा पन्नास रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता तरी आपल्याला सॉल्व करायचं आहे तर इथे पहा काय दिलं आहे एकूण कर्ज किती होतं त्याला एकूण कर्ज दोन हजार रुपये होतं आता त्याने किती ते कर्ज चार हप्त्यात फेडले दोन हजार रुपयेचं आता प्र प्रत्येक हप्त्यात तो काय करत होता आधीच्या हप्त्यापेक्षा पन्नास रुपये अधिक देत होता जर समजा त्याचा पहिला हप्ता जर आपण एकसं मानला तर दुसरा हप्ता काय होईल तर त्याच्यापेक्षा पन्नासने अधिक म्हणजे एक सा अधिक पन्नास होईल त्याप्रमाणे तिसरा हप्ता काय होईल त्या दुसऱ्या हप्त्याच्या पन्नासने जास्त म्हणजे एक सा अधिक पन्नास अधिक पन्नास म्हणजे तिसरा हप्ता एक, शंबर सा एक, 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 की की एक सा अधिक शंभर होईल त्याप्रमाणे चौथा हप्ता त्याच्यामध्ये अजून पन्नास म्हणजे एक साधिक एकशे पन्नास होईल म्हणजे हे चार हप्ते झाले तर चार हप्त्यांची मिळून एकूण किंमत किती आहे तर ती दोन हजार आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो पहिला हप्ता एक स दुसरा हफ्ता एक साधिक पन्नास तिसरा हफ्ता एक सधिक शंभर चौथा हप्ता एकसा अधिक एकशे पन्नास म्हणजे यांची टोटल बेरीज किती म्हणजे एकूण एक त्याने दोन हजार रुपये फेडलेत म्हणजे हे सोडल्यावर काय आहे चार एक अधिक हे दीडशे आणि हे दीडशे तीनशे बरोबर दोन हजार म्हणजे चार एक्स बरोबर काय होईल हे तीनशे तिकडे दोन हजारमधून वजा होईल म्हणजे चार एक्स बरोबर सतराशे आलं मग हे एक्स येथे गुणाकार चार हे दाय तिकडे भागाकारच जाईल एक्स बरोबर सतराशे भागेल चार म्हणजे एक्स बरोबर किती आलं तर चारशे पंचवीस आलं म्हणजे आपला आन्सर काय येईल तर त्याचा पहिला हप्ता आपण काय मांडलेला तर एक्स मांडलेला म्हणजे पहिला हप्ता त्याचा चारशे पंचवीस रुपये असेल तर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे किती तर त्याचा पहिला हप्ता चारशे पंचवीस रुपयाचा असेल पुढील प्रश्न एका संख्येची पट व चारपट यांची बेरीज सहासष्ट आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटांच्या संख्येची वजाबाकी किती होईल आता बेहरीज सातपट व पट जर ती संख्या केली तर बेहरीज सहासष्ट येते तर ती संख्या वजा व चारपट यांचा जर फरक घेतला तर ती किती येईल त्याची वजाबाकी आपल्याला काढायची आहे तर ते काय करायचे ती संख्या आपण आता सुरुवातीला एक्स मानायची जर तिची पट व चारपट काय होते सात एक्स व चार एक्स ही तिची सातपट व चारपट होते आता यांची जर बेरीज केली तर ती किती सहासष्ट आहे म्हणजे सात एक सहा अधिक चार एक्स बरोबर सासष्ट आहे सात आणि चार किती अकरा एक्स झाले बरोबर सहासष्ट आलं म्हणजे एक्स बरोबर काय होईल हे अकरा तिकडे सासष्ट भाग आकारात गेला अकरा 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 सक्क सहासष्ट म्हणजे एक्स ही किंमत तुम्हाला मिळाली ती संख्या कोणती आली तर ती सहा ही संख्या आली आता तिची सातपट आणि चारपट यांची वजा बाकी आता सातपट म्हणजे किती सात एक्स आणि चारपट म्हणजे चार एक्स म्हणजे सातातून चार एक्स गेले राहिले किती तीन एक्स तीन गुणवले ती संख्या सहा म्हणजे किती आलं तर अठरा म्हणजे त्या संख्येचे जर सातपट व पट यांची जर वजाबाकी केली तर ते किती येते तर अठरा येईल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार आपला आन्सर असेल त्या संख्येचे वजाबाकी किती होईल तर सातपट व पट यांची जर केली तर ती अठरा येईल पुढील प्रश्न झिरो पॉईंट झिरो झिरो चार गुणवले झिरो पॉईंट पाच तर आता इथे पाच चोक किती वीस होतात आणि पॉईंटच्या पुढे इथे तीन आणि एकूण चार घरे पाहिजेत म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो वीस यायला पाहिजे डायरेक्ट हे तोंडी तुम्ही काढू शकता झिरो पॉईंट झिरो झिरो वीस येते याचं पुढील प्रश्न एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी दहा वर्ष आहे जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी अकरा येते तर शिक्षकाचे वय किती आपल्याला काढायचं आहे तर असे आपण पोलीस भरतीच्या पेपरमध्ये या अगोदर आपण भरपूर पेपर घेतले होते त्यामध्ये अशी गणित भरपूर पाहिले आहेत इथे डायरेक्ट शिक्षकाचे वय आपण कसं काढतो तर इथे पहा काय दिले चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती दहा आहे म्हटले आता शिक्षकाचे वय मिळवल्या सरासरी किती दहाची अकरा होते म्हणजे सरासरी एकने वाढते तर शिक्षकाचं वय आपण डायरेक्ट कसं काढतो किंवा नावाड्याचं देतात बघा नावाडे जर नावाडे, नावाडे मिळून एवढं वजन होतं तर सरासरी वजन एवढं होतं तर नावाड्याचं वजन काढा असं देखील एक गणित असतं त्याप्रमाणे इथे शिक्षकाचं वय काढायचं तर डायरेक्ट कसं काढतो आपण ते ह्या फॉर्म्युलाने म्हणजे सरासरीतील फरक गुणली विद्यार्थी संख्या अधिक नवीन सरासरी तर वय बरोबर काय आहे मग सरासरीतील फरक अकरा वाजा दहा एक आहे आणि विद्यार्थी किती होते चाळीस होते म्हणजे गुणवले चाळीस अधिक नवीन सरासरी किती झाले तर अकरा आले मग चाळीस गुणवले एक चाळीस अधिक अकरा चाळीस आणि अकरा किती एक्कावन्न म्हणजे त्या शिक्षकाचे वय किती असेल तर एक्कावन्न वर्ष असेल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे किती शिक्षकाचं वय एक्कावन्न वर्ष असेल पुढील प्रश्न त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे बासष्ट पूर्णांक सहा अंश आणि छप्पन पूर्णांक सात अंश आहेत तर त्यांच्या तिसऱ्या कोणाचे माप किती तर त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते आता एकशे ऐंशीमधून मधून हे बासष्ट पॉईंट सहा आणि छप्पन पॉईंट सात जर वजा केले तर आपल्याला काय मिळेल तर तिसरा कोण मिळेल तर ह्याची जर वजा बाकी केली तर ती किती साठ पॉईंट सात अंश येतो तिसरा कोण तुम्ही करून बघू शकता हे काय साधे सिंपल वजा बाकी आहे फक्त पॉईंटमध्ये साठ पॉईंट सात अंश इतकं तिसरा कोण येईल पुढील प्रश्न पंधरा वजा दोन कंसाचा वर्ग आता पंधरामधून दोन गेले राहिले किती तेरा तेराचा वर्ग किती असतो एकशे एकोणसत्तर मध्ये हे सोपं होतं ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न ऐंशी या संख्येचे चार भाग असे पाडा की पहिल्यामध्ये तीन मिळवले दुसऱ्यामधून तीन वजा केले तिसऱ्याला तीनने गुणले व चौथ्याला तीनने भागले तर सर्व उत्तरे सामान्यतः तर या चार भागापैकी सर्वात लहान भाग इथे दिलेला आहे पाच आहे तर सर्वात महा मोठा भाग किती असेल आपल्याला काढायचा आहे तर ते सर्वात मोठा भाग काय येणार ज्याला आपण तीनने गुणणार कारण गुणाकार हा मोठा येतो ज्याला आपण तीनने गुणणार तोच भाग काय असणार आहे तरी यातला मोठा भाग असणार आहे तर हे कसं सॉल्व करतो आपण तरी ते पहा ऐंशीचे चार भाग आता आपण सर्व भाग एकसं प्रमाणात गा आहेत असं ग्राह्य ध्रुव आता पहिल्या भागामध्ये काय तीन मिळवलं म्हणजे एक अधिक तीन झाला तो भाग दुसऱ्यामधून तीन वजा केले मी दुसरा भाग एक सजा तीन झाला आणि तिसऱ्याला तीनने गुणले मग तिसरा भाग तीन एक स होईल आणि चौथ्याला तीनने भागले तर उत्तर काय समान येते म्हणजे चौथा भाग काय होतो एक स छेद तीन येईल चौथा भाग आता या सर्वांची जर बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे ऐंशी यायला पाहिजे म्हणजे एक अधिक तीन हा पहिला भाग अधिक दुसऱ्या भागा म्हणून तीन वजा केले म्हणजे एक सजा तीन अधिक तिसऱ्या भागाला तीनने गुणले म्हणजे तीन एक्स आणि चौथ्या भागाला तीनने भागले म्हणून एक स छेद तीन बरोबर किती ऐंशी तर हे एक अधिक एक सोन एक्स होतात अधिक तीनला हे वजा तीन जातं आणि हे तीन एक्स तीन एक्स आणि हे दोन एक्स किती पाच एक्स येतात अधिक एक्सचे तीन बरोबर ऐंशी आलं आता ह्या तीननं जर वर गुणलं तिना पाची पंधरा एक्स अधिक एक्स भागेले तीन बरोबर ऐंशी आलं म्हणजे हे पंधराने किती सोळा एक्स बरोबर हे तीन तिकडे गुणाकारात गेलं ऐंशी गुणवले तीन म्हणजे आठ तरी चोवीस आणि वरचा शून्य म्हणजे दोनशे चाळीस आलं म्हणजे एक्स बरोबर काय होईल हे सोळा पर दोनशे चाळीसला भाग करत जायला म्हणजे एक्स बरोबर दोनशे चाळीस भागिले सोळा म्हणजे एक्स बरोबर किती आलं पंधरा आलं तर आपल्याला माहिती आहे त्या आपल्याला सर्वात मोठा भाग काढला जातो सर्वात मोठा भाग किती येईल तर ज्यालाचा आपण गुणाकार घेणार तो मोठा भाग येईल तर तो किती येईल तर तो तीन एक स येतो म्हणजे तीन एक स हा 15? सर्वात मोठा भाग तीन गुणवले पंधरा म्हणजे किती पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस हा त्यातला ऐंशीमधला तर तो सर्वात भाग सर्वात मोठा भाग असेल तर सर्वात लहान पाच दिलेला आहे तर आपला आन्सर काय असेल तर मग तर इथे आपल्याला सर्वात मोठा भाग काढला जातो तर किती पंचेचाळीस हा त्या ऐंशीमधील त्या सर्वात मोठा भाग असेल पुढील प्रश्न एका सरळ असलेला महामार्ग एक पन्नास मीटर उंच मनोराच्या जा तळाकडे जातो जर मनोऱ्याच्या वरच्या टोकापासून महामार्गावरील दोन मोटारींकडे पाहण्याचे अवनत कोण तीस अंश व साठ अंश मापाचे आहेत तर त्या दोन मोटारीमधील अंतर किती असेल तर असा एक मनोर आहे इथे एक गाडी इथे असा हायवे आहे त्या तर इथे एक गाडी आहे इथे गाडी आहे म्हणजे इथे आता ह्या दोन गाड्या इथला एका गाडीचा कोण तीस आहे व एका गाडीचा साठा आहे तर ह्या दोन गाड्यांमध्ये अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं तर इथे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचं तर तुम्हाला सूत्र माहीत पाहिजे सायन थर्टी सायन सिक्स्टी कॉस सिक्स्टी कॉस थर्टी हे तुम्हाला माहीत पाहिजे त्याचं गुणोत्तर किती असतं तर हे आपण कसं सॉलो करणार तर इथे पहा जर हा जर आपण मनोरा मानला तर हा तर मनोऱ्यावरून इथे एक गाडी आहे कुठे या इथे सीच्या ठिकाणी गाडी आहे व इथे डीच्या ठिकाणी एक गाड्या आता ह्या दोन गाड्यांमध्ये को कोण किती आता होणार कोण तीस अंश आणि साठ अंश दोन कोण आहेत तर आता आपल्याला अंतर कोणतं काढायचं आहे सी आणि डी म्हणजे दोन गाड्यात आता सी आणि डी नाव देऊया आणि या मनोऱ्याला ए व बी नाव देऊ आता मनोऱ्याची उंची दिली पन्नास मीटर दिले, दिले। आणि त्या दोन गाड्यांचे कोण दिले त्या मनोऱ्यावरून पाहिल्यास तर आता आपल्याला हे सी डी अंतर म्हणजे दोन गाड्यांमधील अंतर सी डी आहे त्याला आपण एक्स मानू एक्स अंतर आपल्याला काढायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला काय काढावं लागेल हे बी सी अंतर काढावं लागेल होय बी डी अंतर काढावं लागेल म्हणजे जेव्हा आपण बी डीमधून बी सी वजा करू तेव्हा आपल्याला हे सी डी म्हणजे दोन गाड्यांमधील अंतर भेटेल तर इथे पहा आता दोन मोटर गाड्यांमधील आपण अंतर एकचं मानलं मनोरेची उंची पन्नास दिली आहे आता त्रिकोण ए बी सीमध्ये आता ए बी सीमध्ये तुम्हाला काय आहे तर ए बी बरोबर इथे पन्नास मीटर दिसतं आहे आणि कोण सी किती साठ आहे तर इथे आपल्याला काय करावं लागेल तर पहिल्यांदा तर आता त्रिकोण ए बी सीमध्ये तुम्हाला माहिती आहे कॉस साठबरोबर काय असतं कॉस म्हणजे स लगतची बाजू भागेली करणं लगतची बाजू कोणते आहे बी सी म्हणजे बी सी भागेले कर्ण काय आहे याचा तर ए सी तर हे सूत्र असतं तर आता सायन्स आठ बरोबर आपल्याला आता काय असतं कोणासमोरील बाजू भागेले करणं कोणासमोरील बाजू किती आहे ए बी पन्नास म्हणजे ए बी भागेले ए सी कोणासमोरील बाजू ए बी कर्ण ए सी आहे म्हणजे सायन्स आठ बरोबर ए बी भागेली ए सी सायन्स आठची किंमत किती असते अंडर रोड तीनशे दोन असते बरोबर ए ए बी किती पन्नास दिले आणि ए सी आपल्याला काढायचं आहे कर्ण मग अंडर रूट तीन गुणले सी बरोबर हे पन्नास दुनी शंभर आलं तिरकस गुणाकार केला आपण इथे तर इथे काय होईल मग ए सी बरोबर काय होईल शंभर भागेले हे अंडर रूट तीन भागाकारात जाईल म्हणजे ए सी हा कर्ण न होता ह्या त्रिकोण एबीसी मधला तर तो किती आला शंभर भागेले अंडर रूट तीन आता तुम्हाला ए सी माहिती आहे बी माहिती आहे तर आता त्यावरून आता ह्या कर्ण जर माहीत असेल तर त्यावरून तुम्ही ही बी सी बाजू काढू शकता तर आपण काय आता इथे कॉस साठ कॉस साठ बरोबर काय असतं तर कोणा लगतची बाजू भागेले करणं आता लगतची बाजू म्हणजे आता तुम्हाला बी सी काढायची म्हणजे बी सी भागेले करणं ए सी तुम्ही आत्ता काढलेलं आहे बी सी भागेले ए सी बरोबर कॉस साठ आलं म्हणजे कॉस साठची किंमत किती असते तर एकशे दोन असते म्हणजे बी सी बरोबर काय येईल कॉस साठ गुणवले ए सी म्हणजे एक दोन गुणवले ए सीची किंमत आत्ताच काढल्या तुम्ही शंभर छेद अंड्रोड थ्री मग एकशे दोन तीन एकशे दोन गुणवले शंभर छेद अंडरुड थ्री बेक बे पन्नास दोन्ही शंभर म्हणजे पन्नास छेद अंडर रूट तीन हे काय आलं तर एसी हा म्हणजे बी सीची लांबी आली किती पन्नास छेद अंडर रूट तीन तर इथे पन्नास छेद अंडर रूट तीन ही बी सीची लांबी आली आता त्रिकोण ए, 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 ए बी डी मध्ये पाहायचं तर सायनतीस बरोबर काय ए बी भागीले ए डी असतं तर जसं आपण ए बी सी मध्ये काढलं तसं इथे ए बी आणि ही डी मध्ये काढायचं आहे तर इथे पहिल्यांदा तुम्हाला सायनतीस काढावलं सायनतीस म्हणजे काय समोरची बाजू समोरची बाजू म्हणजे काय ए बी भागेले कर्ण काय तर हा ए डी आहे मग यावरून तुम्हाला काय मिळेल सायन तीस मधून तर तुम्हाला यावरून ए डी मिळेल आता नंतर जेव्हा ए डी मिळेल तेव्हा तुम्ही काय करणार कॉस तीस बरोबर काढणार मी कॉस तीस बरोबर काय का लगतची बाजू म्हणजे बी डी भागेले कर्ण ए डी तुम्ही अगोदर काढलेला आहे म्हणजे ते आता आपण पुढे काढणार आहोत असं जर केलं तर आपल्याला हे बी डी मिळेल नंतर आपण बी डीमधून हे बी सी वजा केल्यावर आपल्याला सी डी मिळेल म्हणजेच तर त्रिकोण ए बी डीमध्ये जर सायन तीस जर घेतलं तर काय येतं मनोऱ्याची उंची ए बी भागिले कर्ण ए डी सायंतिची किंमत एकशे दोन असते बरोबर ए बी भागिले ए डी म्हणजे इथे ए डी बरोबर काय होईल ए बी गुणवले दोन ए बी माहिती आहे तुम्हाला पन्नास मीटर आहे पन्नास जुनी शंभर म्हणजे कर्ण काय आला तर आता त्रिकोण ए बी डी मोठा त्रिकोणाचा कर्ण शंभर आला तर आता आपल्याला कर्ण माहिती आहे तुम्हाला लगतचा कोण माहिती आहे मग कॉस्ट बरोबर काय असतं कर्ण भागे कोणालगतची बाजू बी डी भागिले कर्ण ए डी आत्ता तुम्ही काढला शंभर म्हणजे काय होईल आता कॉस्ट याची किंमत अंडर रोट तीनशे दोन असते बरोबर बी डी भागेले एडी आत्ताच तुम्हीच काढला आहे किती शंभर आहे म्हणजे अंडर रोट तीनशे दोन बरोबर बी डी भागेली शंभर म्हणजे बी ईडी बरोबर काय येईल अं शंभर अंडर रोट तीन भागेले दोन आलं हे काय आलं तर बीडीची किंमत आली तर मी मगाशी सांगितलं बीईडी आता तुमची म्हणजे बेन दोन जर भागलं तर हे काय होतं पन्नास दोन्ही शंभर म्हणजे पन्नास अंडर रूट थ्री ही बीईडीची किंमत झाली तर दोन गाड्यांमधील अंतर काय असणार आहे त्याला आपण एक्स मांडलेलं एक्स म्हणजे काय सी डी सी डी म्हणजे काय होतं बी डी वजा बी सी तर इथे आता बी डी तुम्हाला माहीत झाले पन्नास अंडर रुट तीन आणि सी डी किती काढलेलं तुम्ही ते बी सी किती काढलेलं पन्नास शेत अंडर रुट थीन म्हणजे बी डी वजा बी सी पन्नास अंडर रुट थीन वजा पन्नास शेत अंडर रुट थीन या पन्नास अंडर रुट थीन नंडरूट तीन तीनला जर उनल तर अंडर रुट तीन खुल अंडर रुट तीन अंडर रुट नऊ येतं अंडर रुट नऊ किंमत किती असते तीन असतं म्हणजे पन्नास तरी हे दीडशे आलं वजा हे पन्नासला पन्नास भागेले अंडर रूट तीला अंडर रूट थ्री एकशे पन्नासमधून पन्नास इले राहिले किती शंभर म्हणजे एक्स बरोबर सी डी बरोबर म्हणजे त्या दोन गाड्यांमधील अंतर किती आलं तर शंभर चेत रूट थ्रीन म्हणजे दोन गाड्यांमधील अंतर आपल्याला मिळालं त्याचं आपल्याला काढायचं होतं किती शंभर चेत अंडर रूट थ्री थ्रीन म्हणजेच तर ते पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये दिलेला आहे मित्रांनो किती शंभर शेत अंडर रूट थ्रीन तर शंभर अंडर रूट थ्रीन चेत तीन ते आपलं आन्सर असेल तर ह्या तीनला आपण आता काय लिहू शकतो अंडर रूट तीन गुण अंडर रूट तीन एक वरचं अंडर रूट तीनला अंडर रूट तीन कठवल मी शंभरचे तर अंडर रूट तीन याचं येतं म्हणजे फक्त येते शंभर अंडर रूट तीनशे तीन दिले तुम्हाला बसवण्यासाठी म्हणजे ऑप्शन ए काय असेल तर आपलं ॲन्सर असेल शंभर अंडर रूट तीनशे तीन त्यामुळे तुम्हाला मेट्रो ट्रेग्नॉमेट्री तुम्हाला सर्व माहीत पाहिजे सायन नाईन्टी सायन थर्टी सायन सिक्स्टी त्याप्रमाणे कॉस्टच्या ज्या एवढ्या किमती आहेत ते तुम्ही पाठच करून ठेवा कारण एखादा तरी असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेत पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे पूर्ण वर्ग संख्या आपण कशाला म्हणतो ज्याच्या एक स्थानी शून्य एक चार पाच सहा आणि नऊ हे जर अंक असतील तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो कोणते अंक शून्य एक चार पाच सहा आणि नऊ तर इथे कशा कशाच्या महाग आहे फक्त एक संख्या तुम्हाला दिसते सहा हजार दोनशे एक्केचाळीस त्याच्या एकक स्थानी एक आहे बाकीच्या ठिकाणी दोन आठ आणि तीन आहेत पूर्ण वर्ग संख्या एकच आहे सहा हजार दोनशे एक्केचाळीस हे पुढील प्रश्न खाली दिलेल्या समीकरणामध्ये अधिक व भागिले ही चिन्हे तसेच दोन आणि चार ह्या संख्येची अदलाबदल केली तर कोणते समीकरण बरोबर येईल म्हणजे अधिक आणि भागिले चिन्ह तशीच ठेवायची फक्त दोन आणि चारची अदलाबदल करायची तर मित्रांनो इथे फक्त काय केलं आहे तर इथे दोन इथे ते फक्त त्यांचं थोडं चुकलेलं आहे तर इथे काय चुकलं आहे तर इथे शेवटचा जो पर्याय आहे तर याचा आन्सर चार येते आहे पण इथे काय केलं इथे फक्त इथे त्यांचं चिन्ह दे आता प्रिंटिंग मिस्टेक झाली ते इथं भागाकार होतं व इथं अधिक चिन्ह होतं म्हणजे इथे जर दोन आणि चारची चार अदलाबदल केली तर इथे समीकरण काय तयार होईल तर चार अधिक चार भागिले दोन अधिक काय तर सहा आहेत चार भागिले दोन केल्यावर किती येणार बे तुन्ही चार आणि म्हणजे दोन आलं दोन अधिक सहा किती आठ येणार म्हणजे हेच ऑप्शन चार हे तुमचं ॲन्सर बरोबर असेल फक्त इथे प्रिंटिंग मिस्टेक होती थोडं आहे ते अधिकच्या जागी भागाकार होतं भागाकारच्या जागी अधिक होतं बाकी फक्त तुम्हाला दोन आणि चारचे अदलाबदल करायची होती म्हणजे ऑप्शन डी तुमचा ॲन्सर असेल कारण बाकीच्या तिन्ही जरी समीकरणामध्ये तुम्ही अदला जर अदलाबदल करून बघा कारण डाव्या बाजूवर उजवी बाजू येत नाही फक्त इथेच येते फक्त इथलं अधिक आणि भागाकार चिन्ह थोडं वेगळं पाहिजे होतं त्यांनी चुकीच दिले प पण आन्सर त्यांनी हेच सांगितले ऑप्शन डी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्यायी संख्या उतरते उतरत्या क्रमाने आहेत म्हटले तर इथे डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतो अंडर रूट हे म्हणजे चारचा घातांक सहा सहाचा अंडरूट पाच आणि तीन अंडर रूट म्हणजे दोनचा घनमूळ म्हणजे हे जे आहेत ते काय आहेत तर एकदम उतरत्या क्रमाने ह्या संख्या आहेत सहा पाच आणि दोन इथे डायरेक्ट काय घ्यायचं सहा पाच दोन अंडरूट पुढील प्रश्न पाचचा घातांक यम भागेले पाचचा घातांक वजा तीन बरोबर पाचचा घातांक पाच तर यमची किंमत किती आपल्याला काढायची आहे तर इथे पहा पाचचा घातांक यम भागिले पाचचा भा घातांक वजा तीन बरोबर पाचचा घातांक पाच दिला आहे तर याला आपण ह्याला आपण कसं लिहू शकतो पाचचा घातांक यम भागिले पाचचा घातांक वजा तीन बरोबर पाचचा घातांक पाच आता मधलं चिन्ह भागाकार असेल पायासमान असेल तर घातांकाची वजा बाकी होते पाचचा घातांक हे यम वजा हे वजा तीन अगोदर दिले बरोबर काय आहे पाचचा घातांक पाच म्हणजे वजा वजा काय होणार हे अधिक होणार म्हणजे पाचचा घातांक यम अधिक तीन बरोबर पाचचा घातांक पाच बर बर तर आता आपण इथे म्हणू शकतो पाया समान आहे म्हणजे घाता देखील समान असणार डायो बाजू बाजू म्हणजे एम आधी बर तीन बरोबर पाच आपण म्हणू शकतो म्हणजे एम बरोबर काय होईल पाच वाजा तीन म्हणजे एम बरोबर किती आलं तर दोन आलं त्याचं आपलं ॲन्सर असेल म्हणजेच तर पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे एम बरोबर दोन येईल पुढील प्रश्न एक स वर्ग अधिक तीन एक्स परत कंसात का वाजा तीन एक्स आणि एक, एक वर्ग एक स घनवजा सत्तावीसचा लसावी किती तर आता इथे आपल्याला लसावी काढण्यासाठी आता ह्याचा विस्तार करावा लागेल एक स एक स घन वजा सत्तावीसचा तर हे आपण कसं सॉल्व्ह करणार तर इथे पहा काय दिले एक वर्ग अधिक तीन एक्स आणि एक सजा तीन एक दिले आणि इकडे दुसऱ्या साईडला एक स वर्ग आणि कंसात एक वजा सत्तावीस दिले तर हे आपण आहे असंच ठेवायचं एक वर्ग अधिक तीन एक्स एक सजा तीन आणि एक स आता ह्याचा विस्तार करायचा आता हे एक सर्गाला एक सर्ग ठेवायचं एक्स घन आता ती सत्तावीसला आपण तीनचा घन लिहू शकतो म्हणजे हे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आलं ए घन वजा बी घन हा फॉर्म्युला आला तर ए घन वजा बी घन बरोबर काय असतं ए वजा बी कंसात ए वर्ग अधिक ए, भी भी वर्ग। ए बी अधिक बी वर्ग म्हणजे इथे ए बरोबर एक्स आहे बी बरोबर तीन आहे म्हणजे एक्स वजा तीन कंसात एक वर्ग अधिक ए बी म्हणजे तीन एक्स अधिक बी वर्ग म्हणजे तीनचा वर्ग नऊ म्हणजे हे विस्तार आला तर आता लसावे म्हणजे काय आता दोन्हीतल्या समान संख्या तर इथे एक सजा तीनचा म्हणा एक सजातीन म्हणा आपण एक सजा तीन घेतलं तर इथे तुम्हाला एक वर्गमध्ये एक हे एक वर्ग एक सुणवली एक असतं आणि हे एक असतं म्हणजे ते एक एकसं आलं आणि ह्यातलं राहिलेलं एक एक म्हणजे हे एक वर्ग आलं आता आणि राहिलेलं काही इकडं एक वर्ग अधिक तीन एक्स हे एक राहिलं आहे आणि एक सर्ग अधिक तीन एक्स अधिक नऊ म्हणजे हे लसावी येईल तर आता ह्या एक सजातीनं ह्या एक वर्ग अधिक तीन एक्सला गुणायचं म्हणजे हे काय एक सर्गाला एक वर्ग आता ह्या एक्सनं जर ह्या एक सर्गाला गुणलं तर एक्स घन येणार आता अधिक तीन एक्सला एक्स न गुणलं तर तीन एक वर्ग आलं आता परत ह्या वजा तीननं ह्या एक स वर्गाला गुणलं तर वजा तीन एक्स वर्ग येईल आणि वजा तीन ह्या अधिक तीन एक्सला गुणलं तर वजा नऊ एक्स येईल तर आता अधिक तीन एक वर्ग वजा तीन एक वर्ग कट होतील इथे राहील काय फक्त एक्स घन वजा नऊ एक्स राहील म्हणजे एक स वर्ग कंसात अंशात एक्स घन वजा नऊ एक्स आणि दुसऱ्या कंसात एक स वर्ग अधिक तीन एक अधिक नऊ तर ह्या नव एक्स घन वजा नव एक्स म्हणून जर आपण एक्स बाहेर काढलं तर इकडे एक्स बाहेर येईल म्हणजे बाहेर काय राहील हे एक सर्ग आणि एकसं एकस घन येईल आणि कंसात एक वर्ग वजा नऊ राहील आणि पुढचं हे एक वर्ग वजा तीन एक्स अधिक नऊ हे हायसं राहील म्हणजे हा काय असेल जर तुमचा लसावी असेल एक्स घन कंसात एक वर्ग वजा नऊ आणि दुसऱ्या कंसात एक वर्ग अधिक तीन एक्स अधिक नऊ हेच तुमचं अन्सर असेल किती ऑप्शन तर कितीमध्ये दिले तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे फक्त इथे त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे एकस वर्गाच्या ऐवजी इथं एकस घन पाहिजे होतो इथं बाहेर एक घन कंसात एक वर्ग वजा नव आणि एक वर्ग अधिक तीन अधिक नऊ म्हणजे ऑप्शन तीन आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न एका समाजसेवी संघटनेने त्रेचाळीस पॉईंट सात किलो तांदूळ बारा रुपये प्रति किलो ह्या दराने विकत घेतला त्यांनी तो एकशे बावन्न गरीब लोकांमध्ये सम प्रमाणात वाटला तर प्रत्येक व्यक्तीला जेवढा तांदूळ मिळाला आहे त्या त्या तांदळाची मिळालेल्या तांदळाची किंमत किती आपल्याला काढायचं आहे तर सुम तुम्हाला सर्वात काय आधी तर एकूण किती रुपये तांदळाची किंमत होते हे काढावं लागेल आणि त्याला एकशे बावन्न भागावं लागेल म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला किती रुपये मिळतील म्हणजे किती मिळाले तांदळा एकूण रक्कम किती असेल ते तुम्हाला मिळेल तर इथे पहा काय दिलं आहे तांदूळ तेरे त्रेचाळीस पॉईंट सात किलो दिला आहे किती बारा रुपये प्रति किलो दराने आता एकूण किती एकशे बावन्न लोकांमध्ये समान वाटायचं आहे मग एकूण किंमत काय होईल त्रेचाळीस पॉईंट सात गुणवले बार बारा रुपये प्रति किलो म्हणजे गुणवले बारा म्हणजे पाचशे चोवीस पॉईंट चार येतं हे रुपये म्हणजे ही एकूण त्या तांदळाची किंमत झाली त्रेचाळीस पॉईंट सात किलोची आता ते किती एकशे बावन्न लोकांना सामानात प्रमाणात वाटायचं होतं म्हणून हे पाचशे चोवीस पॉईंट चार किमतीला जर आपण एकशे बावन्न जर भागलं तर किती येतं ते तर तीन पॉईंट पंचेचाळीस येतं तीन पॉईंट पंचेचाळीस हे काय येणार रुपये तर प्रत्येक माणसाला एकशे बावन्न लोकांमध्ये प्रत्येक माणसाला जेवढा तांदूळ मिळाला त्या तांदळाची किंमत येणार होती किती तीन पॉईंट पंचेचाळीस रुपये म्हणजे आपल्याला तेच काढायचं होतं प्रत्येक व्यक्तीने मिळालेल्या तांदळाची प्रति व्यक्ती किंमत किती असेल तर तीन पॉईंट पंचेचाळीस रुपये असेल म्हणजे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे तर किती तीन पॉईंट पंचेचाळीस रुपये प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या तांदळाची किंमत असेल पुढील प्रश्न दोनशे ऐंशी प्रश्नपत्रिकांच्या गट्ट्यांची जाडी तीन पॉईंट सहा सेंटीमीटर आहे तर सहाशे तीस प्रश्नपत्रिकांच्या गट्ट्याची गा जाडी किती असेल तर हे आपण कसं सॉल्व्ह करतो तर इथे पहा काय दिलं आहे दोनशे ऐंशी प्रश्नपत्रिकांच्या गट्ट्यांची गा किंमत किती दिली आहे तीन पॉईंट सहा सेंटीमीटर दिले आहे तर सहाशे तीस प्रश्नपत्रिकांच्या गट्ट्याची गा किंमत आपण एक्स मानू तर याचा आपण तिरकस गुणाकार करणार म्हणजे दोनशे ऐंशी गुणवले एक बरोबर हे सहाशे तीस गुणवले तीन पॉईंट सहा म्हणजे एक्स बरोबर काय तीन पॉईंट सहा गुणवले सहाशे तीस भागले हे दोनशे ऐंशी आहे तिकडे गुणाकारात तिकडे भागाकार जाईल म्हणजे शून्याला शून्य गेले सात एके सात सात चौक अठ्ठावीस सात नव्हे त्रेसष्ट चार एके चार चार नवे छत्तीस आणि पॉईंट म्हणजे पॉईंट नऊ गुणवले नऊ नव्वी नव्वे एक्क्याऐंशी आणि त्यात एक पॉईंट म्हणजे किती आलं तर आठ पॉईंट एक सेंटीमीटर आलं म्हणजे दोनशे ऐंशी प्रश्नपत्रिका कट्ट्याची जाडे तीन पॉईंट सहा सेंटीमीटर असेल तर सहाशे तीस प्रश्नपत्रिकांच्या कट्ट्यांची जाडी आठ पॉईंट एक सेंटीमीटर असेल म्हणजे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे किती आठ पॉईंट एक सेंट एक सेंटीमीटर हे आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न जर चारशे चौऱ्याऐंशी चारा गुणुले एकशे एक चव्वेचाळीस बरोबर एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव तर त्याप्रमाणे अंडर रूटमध्ये एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव भागायला चौदा पॉईंट चार बरोबर किती तर हे किती येणार तर अंडर रूटमध्ये चौदा पॉईंट चारनं जर त्याला भागलं तर ते चार पॉईंट चौऱ्याऐंशी येतं अंडर रूटमध्ये तर चार पॉईंट चौऱ्याऐंशी हे कशाचा वर्ग आहे तर तो बावीसचा वर्ग आहे पण इथे पॉईंट चौऱ्याऐंशी दिले म्हणून दोन पॉईंट दोन आपण लिहू शकतो म्हणजे ह्याचा अन्सर काय येईल तर साधं होतं आहे दोन पॉईंट दोन येतं ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न जतीनने पंधराशे सत्तर रुपये वाचवले सविताने जतीनपेक्षा एकोणीशे छत्तीस रुपये जास्त वाचवले वाच तर त्यांनी एकूण किती रुपये वाचवले आता जतीनचे किती पंधराशे सत्तर आणि सविताने किती त्याच्यापेक्षा प एकोणीसशे छत्तीस जास्त म्हणजे त्याचे पंधराशे सत्तर आणि त्याच्यापेक्षा आधी किती एकोणीसशे छत्तीस रुपये म्हणजे ह्याच्या पंधराशे सत्तरपेक्षा एकोणीसशे छत्तीस म्हणजे एवढे कुणी वाचवले तर ती सविताने वाचवली म्हणजे एकूण किती पंधराशे सत्तर अधिक पंधराशे सत्तर अधिक एकोणीसशे छत्तीस यांची जरी बेरीज केली तर ती पाच हजार शहात्तर येते म्हणजे दोघांनी मिळून एकूण किती रुपये वाचवले तर पाच हजार शहात्तर रुपये वाचवले असतील पुढील प्रश्न एका संख्येला आठने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर नव्यानं मिळवले तर अंतिम उत्तर एकशे एकाहत्तर येते तर ती संख्या कोणती आपल्याला काढायची आहे तर समजा ती संख्या आपण काय करायची एक्स मानायची काय केलंय तिला आठने गुणले व ते येणाऱ्या उत्तरामध्ये नव्याण्णव मिळवले तर उत्तर किती एकशे एकाहत्तर येते असं म्हटले मग तिला आठ न जर गुण तर आठ एक्स येतं अधिक जर नव्याण्णव केलं तर बरोबर एकशे एकाहत्तर हे समीकरण आलं आता आठ एक्स बरोबर हे एकशे एकाहत्तर वाजा हे नव्याण्णव होईल म्हणजे आठ एक्स बरोबर हे एक एकशे एकाहत्तर म्हणजे नव्याण्णव गेले राहिले बहात्तर म्हणजे आठ एक्स बरोबर बहात्तर म्हणजे हे आठ इकडे बहात्तरला भागाकारात जाईल मी एक समोर बात्तर भागीले आठ म्हणजे एक समोर किती आलं नऊ आलं म्हणजे ती संख्या कोणती असेल तर ती नऊ असेल म्हणजे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे तर ती संख्या कोणती तर ती नऊ असेल पुढील प्रश्न संतोषने रुपये दोन पॉईंट पंच्याहत्तर प्रति समोसाप्रमाणे पन्नास समोसे खरेदी केले म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर रुपयेला एक समोसा असे किती त्याने पन्नास समोसे खरेदी केलेत जर त्याने त्याऐवजी ते आडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर प्रति किलोप्रमाणे जर मिठाई घेतली असती तर त्याला किती किलो मिठाई मिळाली असती म्हणजे त्याचं जेवढं समोसेचे पैसे होतील तेवढ्या पैशात त्याने अडसष्ट पॉईंट पंच्याहत्तर प्रति किलोची जर मिठाई घेतली असती तर ती किती किलो मिठाई झाली असती तर इथे पहा काय संतोषने दोन पॉईंट पंच्याहत्तर प्रति दराने किती पन्नास समोसे घेतलेत मग समोश्यांची एकूण किंमत किती होईल दोन पॉईंट पंच्याहत्तर एका समोशाची किंमत गुणवली पन्नास समोसे म्हणजे एकूण एकशे सदोतीस पॉईंट पाच रुपये काय झाले तर त्या समोशाची किंमत झाली आता ऐवजी त्याने जर अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति किलोप्रमाणे जर मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई घेतली असती म्हणजे एकूण किती किंमत झाली त्याची एकशे सदोतीस पॉईंट पन्नास म्हणजे त्या किमतीला जर आपण अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति किलोनं जर भागलं तर तेवढी मिठाई आपल्याला मिळेल म्हणजे एकशे सदोतीस पॉईंट पाच भागले अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर जर गेलं तर किती येतं तर ते, ते, तर ते, तर ते, ते दोन किलो येतं म्हणजे किती त्याने त्याने जर तेवढ्या पैशात जर मिठाई घेतली असेल तर त्याला किती एकूण दोन किलो मिठाई मिळाली असती म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे किती त्याला दोन किलो मिठाई मिळाली असती पुढील प्रश्न वातावरणाचा किती भाग नत्र वा वायू वापरतो तर आत आता हे विज्ञानचे प्रश्न चालू झाले आहेत तर मॅथचे संपले तर कोणता नत्रवायूचं प्रमाण किती असतं वातावरण तर त्या वातावरणाचा चारशे पाच भाग जो आहे तो नत्र पुढील प्रश्न सेंद्रिय शेती प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाही तर काय काय अपेक्षित असतं सेंद्रिय शेतीमध्ये जनावरांचा मूलमूत्राचा वापर असतो त्याप्रमाणे वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर असतो त्याप्रमाणे आता रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर असतो का तर नाही रासायनिक खते आपण वापरत नाही कशामध्ये तर सेंद्रिय शेती प्रकारात म्हणजे आतलं अपेक्षित नसलेलं काय असेल तर पर्याक्रमांक तीन हे चुकीचं असेल रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर आपण प्रकारात करत नाही पुढील प्रश्न टिंबटिंब विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो तर त्याला आपण काय म्हणतो एच आय व्ही म्हणतो म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणतात त्याला काय म्हणतात ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस तसे जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो तर एक डिसेंबर दिवशी पुढील प्रश्न आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे तर कोणता घटक जबाबदार आहे आम्लपर्जनासाठी तर नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड म्हणतो मग टू आणि टू हे जे घटक आहेत ते आम्लपर्जनासाठी जबाबदार घटक आहेत पुढील प्रश्न पृथ्वीवर अस्तित्व असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे काय तर सजीवांमधील विविधतेला आपण काय म्हणतो तर जैवविविधता म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जैव म्हणजे वे जीवाणू किंवा विषम वेगवेगळे म्हणा हे सर्व कशामध्ये मोडतात तर जैवविविधतेत म्हणजे पृथ्वीवर असुत्व असले जे सजीवांमधील विविधता असते सर्व सजीवांमध्ये त्याला आपण जैव विविधता म्हणून ओळखतो पुढील प्रश्न हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते आहे तर हायड्रोजनचं वैशिष्ट्य काय सांगू शकतो आपण तर हायड्रोजनच्या अणुच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो एकच हा एकच प्रोटॉन व एकच इलेक्ट्रॉन असतो यामध्ये एकही न्यूट्रॉन नसतो आणि त्याची संज्ञा किती असते तर एक असते म्हणजे लक्षात ठेवा हायड्रोजनच्या वैशिष्ट्य काय आहे तर हायड्रोजनचे हायड्रोजनच्या अणु च्या केंद्रकात एकही न्यूटॉन नसतो ग गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात तर काय वापरतो आपण तर फ्रेऑन आणि अमोनिया हे अमोनिया सुद्धा आपण वापरतो कशासाठी गारवा निर्माण होण्यासाठी किंवा फ्रीजमध्ये आपण अमोनिया याचा म्हणजे मोठमोठे मोठे जे प्लांट असतात त्यामुळे अमोनियाचा प्रतिषदक म्हणून वापर केला जातो अमोनिया तसे फ्रेऑन हे रेफ्रिजरंट म्हणून आपण वापरतो दोन्ही वरीलपैकी दोन्ही याचं अँसर असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न <coughs> प्रत्येकी सोळा ओहम रोध असणारे चार रोधकांची समांतर जोडणी केली अशा प्रकारच्या चार रोधकांची एकसरी सहयोगी जोडणी केल्यास एकूण परिणामी रोध किती होईल तर आता काय सांगितलं इथे म्हणजे समांतर जोडणीत काय असतं तर प्रत्येक ओहम म्हणजे प्रत्येक वायरमधून आणा जो, जो म्हणजे त्याला काय म्हणतो आपण रोध तो वेगवेगळा असतो सोळा ओहम सोळा ओहम असे चार दिलेत पण जेव्हा आपण त्याची एक्सर जोडणी करतो तेव्हा असे एक्सर जोडणीमध्ये ते असे 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 आपण चार जोडतो त्यामध्ये सोळा सोळा मग याचा जर संयुक्त म्हणजे एक्सर संयोगी जोडणी केल्यास एकूण परिणामी रोध त्याचा काय असतो तर एकूण जेवढा सोळा दिलेला आहे तोच त्याचा परिणामी रोध असतो म्हणजे ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे म्हणजे अक्सर जोडणीमध्ये तुम्हाला समजलं का तर असं एका जो ओळीतच ते जोडलेले असतात रोज चार त्यांचा म्हणजे संयोग जो रोध असतो तो तोच असतो जो दिला आहे म्हणजे सोळा हो असेल याचा पुढील प्रश्न आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आता आपण जो आहार घेतो त्यामध्ये प सर्वात जास्त ऊर्जा कशातून मिळते तर आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के ऊर्जा आपल्याला कर्बोदकापासून मिळते म्हणजे स्टार्च या बिष्टमय पदार्थापासून बनलेली आहे कर्बोदके तसेच एक ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला किती कॅलरी ऊर्जा मिळते तर एक ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला चार कॅलरी इतकी ऊर्जा मिळते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आहारातील ऊर्जा कशापासून प्रमुख स्रोत कोणता आहे तर कर्बोदके हे आहेत पुढील प्रश्न जीवनसत्व अ ब क व के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोड्या ओळखायच्या तर आता व्हिटॅमिन ए म्हणजे अ अमुळे कोणता अभाव रोग होतो तर व्हिटॅमिन अच्या कमतरतेमध्ये रातांदळीपणा होतो म्हणजे अ ला रातांदळीपणा त्याप्रमाणे बेरीबेरी बेरीबेरी बेरी थायमनच्या अभावी म्हणजे व्हिटॅमिन ब च्या अभावी बेरीबेरी होतो आता व्हिटॅमिन क अभावी कोणता होतो तर हिरड्या सुजून त्यामधून रक्त येते म्हणजे क अभावी स्कर्वी हा रोग होतो आणि त्यामुळे प्रमाणे के के केची कमतरतेमुळे काय होतं रक्तस्राव म्हणजे रक्ताची गुठळी बनत नाही व्हिटॅमिन के ह्याला केमुळे म्हणजे पर्याय क्रमांक तीनमध्ये तुम्ही पाहू शकता रात रातपणा ब ला बेरी बेरी क ला स्कर्वी आणि के जेव्हा स्वतःला रक्तस्राव म्हणजे बरोबर जोड्या कशामध्ये दिलेत तर पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेत तेच आपला आन्सर सॉरी पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेत योग्य जोड्या त्याचा आपला ॲन्सर असेल पुढील प्रश्न टिंबटिंब या पदार्थाच्या बाबतीत विद्युत धारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तो तर तो सरळ रेषे येत नाही व रोदाचे मूल्य स्थिर राहत नाही तर कशामध्ये तर थर्मिस्टर मध्ये तर थर्मिस्टरमध्ये काय असतं रोदाचे जे मूल्य असतं ते स्थिर राहत नसते ते कारण ते प्रत्येक वेळेस बदलते कशामध्ये थर्मिस्टर या घटकामध्ये लक्ष ठेवा हो? पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न टिंबटिंब हरित वायू आहेत आता हरित वायू कोणकोणते आहेत तर अगोदर आपण सांगितले आहे तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड त्याला म्हणतो आपण मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे हरितगृह वायू आहेत फोर आणि सिओट त्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत खुली प्रश्न वीस ग्रॅम बर्फास सोळाशे कॅलरी उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान किती होईल असं आहे तर इथे पहा आपल्याला काय तापमान काढायचं आहे तर आता यातमध्ये काय दिले मास मास म्हणजे वस्तूमान दिले बर्फ किती आहे तर वीस ग्रॅम हे बस ब बर्फाचं वस्तूमान दिले आता उष्णता म्हणजे हीट हीट किती लागणार आहे त्याला ब बर बर्फाला त्या वितळवण्यासाठी तर एकूण सोळाशे कॅलरी इतकी हीट द्यावी लागणार आता यच एप म्हणजे काय असते लेटंट हीट ऑफ फ्युजम म्हणजे ती किती असते आहे तर ऐंशी कॅलरी पर ग्रॅम असते म्हणजे एका एक, एक ग्रॅम बर्फाचं जर तुम्हाला पाणी बनवायचं असेल म्हणजे एक ग्रॅम पाण्यापासून जर तुम्हाला बर्फ बनवायचा असेल तर त्यामधून तुम्हाला ऐंशी कॅलरी इतकी उष्णता काढून घ्यावी लागेल त्या पाण्यातून तेव्हा त्या पाण्याचा बर्फ होईल त्याला लेटंट हिट ऑफ फ्युजन म्हणतात बर्फाची ऐंशी कॅलरी पर ग्रॅम असते ती आता तापमानाबरोबर कसं काढतो आपण यम गुणवले एफ भागिले उष्णता एफ म्हणजे लेटंट हिट ऑफ फ्युजन ऑफ आयस असते म्हणजे बर्फाची यम माहिती तुम्हाला वीस ग्रॅम आहे वस्तुमान गुणवले एफ तुम्हाला माहिती आहे ऐंशी कॅलरी पर प्रति ग्रॅम असते भागिले उष्णता किती द्यावी लागणार आहे सोळाशे आता हेचं सगळं ती ग्रॅममध्ये असतं ही ऐंशी कॅलरी प्रति ग्रॅम असते आणि ही कॅलरी म्हणजे हे कॅलरीला कॅलरी जाईल ग्रॅमला ग्रॅम राहील म्हणजे सोळाशे बागेले आठ दोन्ही सोळाशे सोळाशे बागिले सोळाशे आलं म्हणजे ते किती आलं झिरो म्हणजे ढिरो झिरो हे कशामध्ये येतं तर तापमान ते डिग्री सेंटीग्रेडमध्ये होतं म्हणजे वीस ग्रॅम बर्फाला जर आपण सोळाशे कॅलरी उष्णता दिली तर त्याचं काय होईल तर त्याचं तापमान किती होतं तर ते झिरो डिग्री सेंटीग्रेड होतं म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर हा ऑप्शन ए असं असेल तर हा थोडा टेक्निकल प्रश्न होता म्हणजे जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत ते लगे सोडवू शकतील हा प्रश्न सायन्स किंवा जे टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोप्पा जाऊ हो शकतो पण त्याचा अन्सर काय आहे झिरो डिग्री सेंटीग्रेड त्याचा अंतिम तापमान होईल वीस ग्रॅम ग्री वीस ग्रॅम भरपा सोळाशे कॅलरी उष्णता दिल्यावर पुढील प्रश्न सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो कारण काळ्या रंगाचे आवरण आता सौर कुकर तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये काळा रंग का दिला जातो तर तो, तो सोलर किरणे म्हणजे धरून ठेवतो जास्त म्हणून तो तिथे आपण काळा कलर देतो म्हणजे काय दे त्यावर पडणाऱ्या उष्ण प्रहरणार तो शोषून घेतो म्हणजे उष्णता तो शोषून घेण्याचे काम करतो म्हणजे काय उष्णता धरून ठेवण्याचं काम करतो म्हणून त्याला हातून काळा रंग दिलेला असतो म्हणजे जास्त रिफ्लेक्शन करत नाही होतो जिथे उष्णता वडून ठेवतो तिथेच म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ॲपसॉर्व द इन्सिडेंट इन्सिडेंट ऑफ हिट रेडिएशन पुढील प्रश्न वर्नियर कव्हारच्या वर्नेर स्केलवर आता वर्नेर तुम्हाला माहित असेल ती छोटंसं जे असं ते म्हणजे मायक्रोमीटर ह्याच्यात आपण ते स्केलमध्ये मोजतो आता त्याच्या स्केलवर जर पंचवीस खूणा असून मुख्य मापन पट्टीवर लघुत्तम अंतर किती एक मिलीमीटर आहे म्हणून त्या वर्नेर किवाची लघुत्तम माप किती असते म्हणजे कमीत कमी आपण त्या वर्नेअर केले किती माप मोजू शकतो तर ते कसं काढतो आपण तर त्याच्या लघुत्तम अंतर किती आहे तर ते घेतो किती एक मिलीमीटर दिले भागेला काय करतो याच्या एका स्केलवर किती पंचवीस खूणा असतात मग त्या भागेलेने त्याला पंचवीस करतो म्हणजे एक भागेल तर पंचवीस केलं तर ते किती येतं झिरो पॉईंट झिरो चार येतं जे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे किती झिरो पॉईंट झिरो चार मीटर त्याचे माप होईल किती व्हर्नियरचे जर म्हणजे पंचवीस कोणा असून लघुतम अंतर जर एक मीटर असेल तर एक मिलीमीटर असेल तर झिरो पॉईंट झिरो चार आपण एवढं लघुतम अंतर त्याने मोजू शकू झिरो पॉईंट झिरो चार पुढील प्रश्न केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात तर कशाचा वापर करतो आपण त्यामध्ये तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा ज्याला आपण म्हणतो बेकिंग पावडर ते आपण त्यामध्ये वापरतो म्हणजे काय केक आणि पाव हलके व सचिद्र बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याच्या सोड्याचा आपण वापर करतो पुढील प्रश्न मूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो तर मूलद्रव्याचा अणु कसा असतो विद्युतदृष्ट्या तर तो उदासीन असतो लक्षात ठेवा कोणत्याही मूलद्रव्याचा अणु जो असतो तो विद्युतदृष्ट्या कसा असतो तर उदासीन असतो पुढील प्रश्न म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच त्याच्या ते कक्षेच्या बाहेर इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण उदासीन म्हणतो पुढील प्रश्न कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करीपासून बनलेली आहे आता कशाचं विचार तर कवक तर ते कशापासून बनलेली आहे तर ती, कशा ती कायटीन कशापासून कायटीन या शर्करी जटिल शर्करीपासून कवक या पेशीची पेशीभित्तिका बनलेली आहे कशापासून कायटीनपासून लक्षात ठेवा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण लागण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केलेने होते तर दूषित पाणी प्यायल्यास कोणता रोग होतो तर कॉलरा होतो तरी ते कॉलरा इथे दिला आहे का नाही म्हणजे हा प्रश्न त्यावेळेस काय झालतं तर रद्द करण्यात आलेला होता म्हणजे दूषित पाणी प्यायल्यामुळे काय होतं कॉलरा लोगाची लागण होते मग ह्यामध्ये चार दिला नसल्यामुळे हा त्यावेळेस कॅन्सर झाला त्यामुळे आपण पुढचा प्रश्न पाहू पुढील प्रश्न खालीलपैकी उडणारा सस्तन पाणी कोणता तर आता उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता आहे तर ते वटवागुळ आहे सस्तन म्हणजे काय त्याच्या माद्या पिलांना जन्म देतात त्याला आपण सस्तन म्हणतो म्हणजे वटवागुळ जो आहे तो उडणारा सस्तन प्राणी आहे आणि डगबिल व प्लॅटिसपस हे जे प्राणी आहेत ते एकमेव सस्तन प्राणी आहेत जे की अंडी घालतात पुढील प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब ऐक्य होय तर त्यावेळेस काय झालते तर हिंदू मुस्लिमांची एकता झाली कधी म्हणजे अठराशे सत्तावन्नचं जे पहिलं म्हणजे उठाव झाला त्यामध्ये काय होतं हिंदू मुस्लिमांचं ऐक्य झालं होतं त्यावेळेस लक्षात ठेवा हिंदू मुस्लिम ऐक्य हा एक त्याचं मुख्य वैशिष्ट्य मानलं जातं कशाचं तर अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं पुढील प्रश्न काय आहे तर इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे तत्कालीन कारण कोणते होते तर गायीची व डुकराची चरबी लावलेल्या कातोसांचा त्यामध्ये उपयोग केला होता म्हणजे त्याच्यामुळं काय हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही भावना दुखावल्या गेलते त्यामुळे ते एक तात्कालीन कारण मानलं जातं अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं हो म्हणजे गायीची व डुकराची चरबी लावलेल्या कारतुसांचा उपयोग केला होता बंदुकींना पुढील प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर हो कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली होती तर कोणत्या तारखेस करण्यात आली होती तर ती एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नमध्ये लक्षात ठेवा एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नच्या नंतर भारताची सत्ता होती ती इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली होती पुढील प्रश्न इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये टिंबटिंब यांनी इंडियन लीगची स्थापना केली तर कोणी केली ती इंडियन लीगची स्थापना तर इथे पहा इंडियन लीग जी आहे तिची स्थापना कोणी केली ती तर शिशिर कुमार घोष यांनी केली होती कधी केली ती तर पंचवीस सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तर साली केली आणि स्थळ कुठे होतं कलकत्ता रा म्हणजे त्याचे कलकत्ता होता अस्थायी अध्यक्ष कोण होतं शंभूचंद्र मुखर्जी मुख्य उद्देश काय होता इंडियन लीगचा तर राष्ट्रवाद की भावना का विकास कर राजनीतिक शिक्षा को प्रोत्साहन देणं राष्ट्रीय भावनेचा विकास करणे आणि राजनीतिक शिक्षाला प्रोत्साहन देणं हा त्याचा मुख्य उद्देश होता आणि कोणी किती शिशिर कुमार घोष यांनी केली तर याचा आन्सर ऑप्शन बी असेल पण त्यावेळेस हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला होता शिशिर कुमार बोस शिशिर कुमार भोसने केली ते लक्षात ठेवा पण रासबिहारी बोसने इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली ती त्यामुळे त्यावेळेस काय तर कन्फ्युजन झाला असेल त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केला असेल पण आत्ताच आपण पाहिलं शिशिर कुमार बोस यांनी कशाची स्थापना केली तर इंडियन लीगची इथे कशामुळे कॅन्सल जातात तर इथे घोष आहे त्यांचा अडन काय आहे शिशिर कुमार घोष आहे पण इथे काय दिले बघा इथे काय दिले बोस दिले तर शिशिर कुमार घोष त्यामुळे हा प्रश्न त्यावेळेस कॅन्सल झालेला होता पण इथे लक्षात ठेवा स्थापना कोणी केली शिशिर कुमार घोष यांनी केली बोस दिल्यामुळे हा प्रश्न त्यावेळेस रद्द करण्यात आलेला होता पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती तर कशामध्ये तरतूद होती तर रॅमसे मॅकडॉनल्डचा जो निवाडा झाला होता त्या निवाड्यामध्ये काय होतं तर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती कशामध्ये रॅमसे मॅकडॉनल्ड निवाड्यामध्ये पुढील प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरण्यात आले होते आता पुण्यात जे होणारं अधिवेशन होतं पहिलं ते मुंबईमध्ये भरण्यात आलं होतं तर त्याचं कारण काय होतं तर काय होतं त्याचं मुख्य कारण तर पुण्यास आकस्मिकरित्या त्यावेळेस साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता कोणता त्यामुळे तिथे साथीचा रोग पसरल्यामुळे तेथील जे अधिवेशन होतं ते मुंबईमध्ये घेण्यात आलेलं होतं पुढील प्रश्न पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये टिंबटिंब याने हत्या केली तर कोणी हत्या केली होती तर दामोदर हरी चापेकर व बाळकृष्ण मे ह्या चापेकर बंधूंनी त्यांची हत्या केली पुण्याचे प्लेग कमिशनर जनरल रॅड यांची अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये पुढील प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली आता कोठे झाली एकोणीसशे सहामध्ये झाली ती मुस्लिम लीगची स्थापना पण ती कोठे झाली तर त्यावेळेस बांगलादेशची आताची राजधानी ढाका तर त्या ढाका येथे मुस्लिम लीग लीगची स्थापना झाली होती एकोणीसशे सहामध्ये मध्ये पुढील प्रश्न बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली तर के कोणी केली होती तर लॉर्ड कर्जन यांनी कोणी लॉर्ड कर्जन यांनी घोषणा केली ती बंगालच्या फाळणीची म्हणजे एकोणीसशे पाचमध्ये घोषणा केली ती त्याने पण परत नंतर ती रद्द करण्यात आली होती एकोणीसशे अकरामध्ये पण कोण कारणीभूत होता तर गव्हर्नर जनरल तर लॉर्ड कर्जन पुढील प्रश्न काय आहे बारडोलीचा सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झालता तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचा सत्याग्रह झालता लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल तसेच त्यांना आपण पोलादी पुरुष लोहपुरुष हो देखील म्हणतो सरदार वल्लभभाई पटेल यांना आणि त्यांचाच सगळं सर्वात मोठा एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा गुजरात येथे नर्मदा नदीच्या काठी उभारण्यात आलेला आहे आणि एकतीस डिसे एकतीस ऑक्टोंबर त्यांचा जन्मदिवस हा एकता दिन म्हणून आपण पाळतो पुढील प्रश्न भारताचे पितामह म्हणून आपण कोणास ओळखले जाते तर राष्ट्रपिता आपण महात्मा गांधी यांना म्हणतो तर पितामह मह कोणाला म्हणतो तर दादाभाई नवरोज यांना आपण पितामह म्हणून ओळखतो पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते तर आद्यकार क्रांतिकारक असं आपण कोणाला म्हणतो तर वासुदेव बळवंत फडके यांना आपण म्हणतो आद्य क्रांतिकारक पुढील प्रश्न महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ टिंबटिंब यांनी सुरू केली तर महाराष्ट्रामध्ये ही होम रूल लीग सुरू करण्याची श्रेय कोणाला ते तर तर लोकमान्य टिळकांनी सुरू केली बाळगंगाधर टिळकमधून तेन त्यांना आपण त्यांनी होम रूल लीग सुरू केली ती आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढील प्रश्न इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली ती तर आता त्यावेळेस कोण होता गव्हर्नर आता घोषणा कोणी केली ती माझी फाळणीची तर कर्जनी केली पण ती रद्द झाल्याची जी घोषणा आहे ती कोणी केली ती तर अमेरिके ही इंग्लंडचे पंतप्रधान पंचम जॉर्ज यांनी केली कोणी केली ती पंचम जॉर्ज यांनी पुढील प्रश्न खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य सदस्य कोण होते असं विचारलं तर कोण कोण सदस्य होते तर सी आर दास कोण होते सी आर दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी स्थापना केली ती स्वराज्य पक्षाची आणि अहमदाबाद येथे अलाहाबाद येथे सॉरी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना सी आर दास म्हणजे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली पुढील प्रश्न स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते तर त्याचं मेन ध्येय काय होतं तर ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य प्रस्थापित करणे काय ध्येय होतं त्याचं तर ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य प्रस्थापित करणे हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होते पुढील प्रश्न भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हायस म्हणून ओळखले जाऊ लागले आता पहिला व्हायस कोण आहे तर लॉर्ड कॅनिंग तो तर तो व्हायस रॉय कधी झालता तर तो अठराशे अठ्ठावन्न मेरानेचा जो जाहीरनामा झालता तेव्हापासून गव्हर्नरचे पद म्हणजे बदल करून कर ते व्हायस रॉय असं करण्यात आले होते पहिला कोण होता तर लॉर्ड कॅनिंग होता अठराशे अठ्ठावन्न पासून पुढील प्रश्न चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी एकोणीसशे अठ्ठावन्न अठ्ठावीसमध्ये मध्ये कोणती संघटना स्था, स्थापन केली ती आता सरदार भगतसिंगांनी कोणती स त्यावेळेस स्थापना केली ती तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली होती कोणी भगतसिंग यांनी एकोणीशे अठ्ठावीसमध्ये मध्ये सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पुढील प्रश्न बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली तर तुम्हाला माहिती आहे मुंबई ते ठाणे जी पहिली रेल्वे होती अठराशे त्रेपन्नमध्ये सुरू करण्यात आली होती कोणाच्या काळात तर लॉर्ड डलहौसीच्या काळात पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते तर कोणाला म्हणतो तर गोपाळ देशमुख जे होते त्यांना आपण काय म्हणतो तर लोकहितवादी या नावाने देखील ते ओळखले जात होते त्यांची शतपत्रेही प्रसिद्ध होती गोपाळ हरिदेशमुख पुढील प्रश्न चंपारण्य ने सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते तर तुम्हाला माहिती आहे हे बिहारमधील निळच्या संबर संदर्भात झालेला हा एक सत्याग्रह होता तर त्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले होते कधी झाला हा तर एकोणीसशे सतरामध्ये झालता चंपारण्य सत्याग्रह बिहार येते पुढील प्रश्न पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो दादाभाई नवरोजींचा आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इंडिया हा दादाभाई नवरोजी यांचा ग्रंथ आहे पुढील प्रश्न ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर कोणी केली होती ब्राह्मण समाजाची स्थापना तर अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये राजा राम मोहन राय यांनी केली होती ब्राह्म समाजाची स्थापना केली ती पुढील प्रश्न तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन किंवा तुम्ही खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा हे असं कोणाचं वाक्य आहे तर ते सुभाषचंद्र बोस यांचं वाक्य लक्षात ठेवा तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य येईन असं त्यांनी म्हटलेलं होतं पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केलं ते तर कोणतं नाटक उत्तर तर हॅमलेट हॅमलेटचे त्यांनी मराठीत रूपांतर केलं तर शेक्सपियरच्या हॅमलेट नाटकाचे मराठीत रूपांतर केलं ते गोपाळ गणेश आगरकर यांनी पुढील प्रश्न सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते तर कोणतं उत्तर तर दीनबंधू जे आहे ते अठराशे सत्याहत्तर साली सुरू केलेलं हे पहिलं मुखपत्र होतं सत्यशोधक समाजाचं पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झालते तर त्यांचे उच्च शिक्षण हे राजकोट या ठिकाणी झालते राजकोट गुजरात या ठिकाणी राजकोट या ठिकाणी त्यांचं उच्च शिक्षण झालं पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगद गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली होती तर कोणाची नेमणूक केली ती त्यांनी तर सदाशिव लक्ष्मण पाटील यांची केली कोणाची सदाशिव लक्ष्मण पाटील यांची क्षात्र जगत गुरु म्हणून या सर्वप्रथम त्यांची या पदावर नियुक्ती केली ती सदाशिव लक्ष्मण पाटील पुढील प्रश्न ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली ती तर ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली लक्षात ठेवा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ म्हणजे गावातील प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले ते को तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मनुस्मृतीचे दहन त्यांनी कोठे केले तर माड या ठिकाणी घेते लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन म्हाड या ठिकाणी केले ते पुढील प्रश्न पाटील स्कूल व तलाटी स्कूलची स्थापना कोणी केली तर कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पाटील स्कूल व तलाटी स्कूलची स्थापना केली होती पुढील प्रश्न महर्षी कर्वेना महिला विद्यापीठाची देणगी कोणी दिली आता महिला विद्यापीठ स्थापन करण्यात केलं तर त्यावेळेस त्याला देणगी कोणी दिली तर ठाकरसी म्हणजे आता ते ठाकरसी यांनी ते म्हणून त्या त्या विद्यापीठाला आता श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं नाव देण्यात देखील आलेलं आहे एस एन डी टी विद्यालय म्हणतो त्याला जे पहिलं विद्यापीठ होतं पुढील प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी सन एकोणीसशे तेवीसमध्ये कोणते इंग्रजी दैनिक सुरू केले तर आता सुभाषचंद्र बोस असं आहे तर त्यांचं कोणतं होतं तर फॉरवर्ड ब्लॉक तर हा प्रश्न त्यावेळेस रद्द करण्यात आलेला होता कारण इथे फक्त फॉरवर्ड दिले तर इथे फॉरवर्ड ब्लॉक पाहिजे होतो त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक या हे दैनिक सुरू केलं होतं कोणी सुभाषचंद्र बोस बोस यांनी पुढे प्रश्न उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले होते तर कोठे चालवले होते त्यांनी ते तर मुंबई या ठिकाणी चालवले होते उषा मेहता यांनी भूमिगत राहून कोणतं तर मुंबई येथे आकाशवाणी केंद्र सुरू ठेवले होते पुढे प्रश्न सवेने कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते तर सोलापूरच्या सत्याग्रहात कोण होते तर गिरणी कामगार जे होते ते सवेने कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर होते कोण तर गिरणी कामगार पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली आता आगरकरांनी टिळक या दोघांनी मिळून कधी केली स्थापना तर एकोणीसशे अठराशे ऐंशीमध्ये मध्ये लक्ष ठेवा अठराशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी कशाची स्थापना केली तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली ती पुणे येथे पुढील प्रश्न शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या तर कोणत्या सुधारणा त्यांनी घडवून आणल्या होत्या तर अस्पृश्यता व जातीभेदीचे निवारण त्यांनी केलं तर कशाचं अस्पृश्यता व जातीभेदीचे निवारण केलं तर ही एक मुख्य सुधारणा त्यांनी घडवून आणली होती कोल्हापूर संस्थानात पुढील प्रश्न केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती तर कोणी केली ती तर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरांनी केली ती कोणी व को आगरकर या दोघांनी मिळून केसरी व मराठी ही वृत्तपत्रे कधी चालू केली ती तर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये चालू केली ती पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही तर लिहिलेले नाही असे विचारले तर लिहिलेली ले पुस्तक कोणती होती त्यांची गुलामगिरी आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे व ब्राह्मणांची कसब आहे पण जातींचा उच्छेद हे त्यांचं पुस्तक नाही ऑप्शन बी आपला आन्सर असेल पुढील प्रश्न कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते तर कोण कौन कोणती त्यांची वृत्तपत्रे होती तर मुकनायक होतं समता होतं प्रबुद्ध भारत होतं पण हरिजन आहे ते महात्मा गांधीजींचं होतं म्हणून ऑप्शन एक आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात टिंबटिंब मृदा आढळते तर कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर रेगूर प्रकारची मृदा म्हणजे काळी कापसाची मृदा म्हणतो ती तीन चतुर्थांश भाग भागात आढळते महाराष्ट्राच्या पुढील प्रश्न पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दोन हजार नऊच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते होते तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता त्यावेळेस चंद्रपूर जे आहे ते सर्वात सर्वाधिक प्रदूषित शहर होते लक्षात ठेवा चंद्रपूर पुढील प्रश्न भारताच्या ग्रामीण आर्थिक विकासात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे ते चार पर्याय दिले तर वरीलपैकी आता इथे भांडवला ही कमतरता हे नसू शकते पण नियोजनाचा अभाव तसेच शिक्षणाचा अभाव भ्रष्टाचार हे असू शकतात पण यातलं दोन तीन ते तीन आन्सर असू शकतात म्हणून याचा अन्सर काय आहे हे त्यावेळेचा रद्द झालेला प्रश्न होता प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी तर आपण पुढचा प्रश्न पाहू काय आहे पुढचा प्रश्न भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेलेली आहे तर अलाहाबादमधून जाणारे कोणतं रेखावृत्त आहे ते तर साडेब्याऐंशी पूर्व साडेब्याऐंशी पूर्व म्हणजे ब्याऐंशी डिग्री तीस मिनिट पूर्व हे जे रेखावृत्त आहे तिथे आपली प्रमाणवेळ निश्चित केली आहे अलाहाबाद येथे पुढील प्रश्न टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजे जमशेदपूर हे कोणत्या नदीवर आहे सुवर है? है। है? तर सुवर्णरेखा नदीवर हे बसलेले आहे कोणतं जमशेदपूर लक्षात ठेवा सुवर्णरेखा नदी पुढील प्रश्न काय आहे ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशाशी संबंधित आहे तर ऑपरेशन काय विचारले ऑपरेशन फ्लड म्हणलंय तर काय आहे तर तो वाढीव दूध उत्पादन व संकलनाशी संबंधित म्हणजे दुधाशी संबंधित आहे तो वाढीव दूध उत्पादन आणि संकलन याच्याशी ऑपरेशन फ्लड हा प्रोग्रॅम संबंधित आहे पुढील प्रश्न दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर कोठे आहे ते तर सिकंदराबाद येते आहे लक्षात ठेवा आता रेल्वेचे कोटं कोटे जे अठरा का एकोणीस जे मुख्यालय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजेत पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे पूर्व रेल्वे उत्तर पूर्व रेल्वे हे तुम्ही लक्षात ठेवा कारण कोणतंही विचारू शकता तर कोणता आहे दक्षिणमध्ये तर ते सिकंदराबाद हे आहे पुढे प्रश्न महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे तर महाराष्ट्राचं म्हणलं आहे तर दक्षिण उत्तर विस्तार कमी आहे कारण सातशे वीस किलोमीटर आहे आणि उ पश्चिम कसा आहे तर आठशे आहे म्हणजे जास्त आहे म्हणजे पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार महाराष्ट्रात कसा आहे तर तो, तो कमी आहे पुढील प्रश्न रेगुर मृदा ही खालीपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते तर ती कुठे आढळते तर आपलं दख्खनच्या पठारी प्रदेशात जास्त प्रमाणात आढळते लक्षात ठेवा रेगुर मृदा दख्खनच्या पठारी परि प्रदेशात पुढील प्रश्न महाराष्ट्रात नारळाच्या भागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात भागा 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 तर नारळाच्या भागात प्रामुख्याने पश्चिम भागात आढळतात म्हणजे कोकण भागात जास्त प्रकार नारळाची लागवड केली जाते पुढे प्रश्न महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे तर कशामुळे झालेली आहे तर ते भ्रंशमूलक मन्त। उद्रेक त्याला म्हणतो काय म्हणतो प्रस्तरभंग किंवा भ्रंशमूलक उद्रेक त्याला म्हणतो त्याच्यामुळे काय महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे भ्रंशमूलक उद्रेक म्हणजे फिशोर इरप्शन म्हणतात त्याला पुढे प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे तर कोणता आहे तर चंद्रपूर जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील त्या चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्ती मो भरपूर प्रमाणात आहे पुढील प्रश्न खालील महाराष्ट्रात खालीपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते तर का कोणत्या प्रदेशात तर पश्चिम घाट जो आहे त्या पश्चिम घाटात सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये मा जैवविविधता आढळते पुढील प्रश्न भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीपैकी अग्रेसर राज्य कोणतं आहे तर कोणता आहे तर तमिळनाडू जे राज्य आहे ते पवन ऊर्जा क्षेत्रात जे आघाडीवरचं राज्य आहे तमिळनाडू त्यानंतर ते महाराष्ट्राचा क्रमांक लागतो थो। पुढील प्रश्न पुढील प्रश्न पशु प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने सा केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला तर कधीतरी एकोणीसशे बहात्तर मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला होता पुढील प्रश्न सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर त्याला आपण काय म्हणतो पूर्वीच्या प्रदेशाला तर पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतो पूर्वेचा जो प्रदेश आहे सह्याद्रीच्या तो पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो पुढील प्रश्न कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तर अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या कोणत्या तर पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे यातली तापी जी नदी आहे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते बाकीच्या ज्या चार दिलेल्या आहेत त्या कुठे जाऊन मिळतात तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात कावेरी महानदी व कृष्णा पुढील प्रश्न कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आता कोणकोणत्या ना नद्या पश्चिम वाहिनी आहेत खालीलपैकी उल्हास आहे वैतरणा आहे आणि कुंडलिका आहे मग तिन्ही ही या नद्या पश्चिम वाहिनी आहेत म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही हे आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते आता चतुर्थक व्यवसायाला म्हणजे आपण कोणतं म्हणजे कोणतं उद्दिष्ट लागू पडतं असं विचारलेलं आहे तर कोणतं उद्दिष्ट लागू पडतं त्यासाठी तर संशोधन विकासावर अवलंबून म्हणजे बुद्धिमत्तेवर जे अवलंबून जे उद्योग आहेत ते चतुर्थ व्यवसायात लागू पडतात म्हणजे सायंटिस्ट वकील जे असतात ते डॉक्टर हे चतुर्थ व्यवसायात म्हणजे संशोधन विकासावर ते अवलंबून असतात पुढील प्रश्न महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे तर कापसासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात फेमस आहे कापसासाठी कशासाठी कापसासाठी विदर्भ आणि मराठवाडा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो तर औष्णिक ऊर्जा निर्मितीकरता त्याचा वापर केला जातो दगडी कोळशाचा औष्णिक विद्युत ऊर्जा पुढील प्रश्न औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही आता कोणकोणती संस्था आहेत तर त्याच्याशी सिकॉम आहे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ आहे वरील दोन्हीही आहेत म्हणजे औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही तर यातला पर्याय काय वरीलपैकी कोणतीही नाही ह्या संस्था संबंधित आहेत औद्योगिक विकासाशी म्हणजे दोन्ही ही या संबंधित आहेत औद्योगिक विकासाशी म्हणून आपलं ऑप्शन असेल वरीलपैकी कोणतंही चुकीचं नाही पुढील प्रश्न एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे एकसष्ट वीस वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यपूर्वी ठरण्यात आली तर त्या योजनेचे नाव काय होते तर त्याला आपण नागपूर करा किंवा नागपूर योजना देखील असे म्हणतो जे की स्वातंत्र्यपूर्व काळात ठरण्यात आले होते रस्ते बांधणीशी पुढे प्रश्न सन दोन हजार अकराच्या लोकसंख्या धोरणेनुसार जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय होती तर महाराष्ट्रात विचारले तर महाराष्ट्रात त्यावेळेस साक्षरता किती होती तर ब्याऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकी साक्षरता होती महाराष्ट्रामध्ये <coughs> दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुढील प्रश्न महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे तर त्यावेळेस कोणतं होतं तर बीड लक्षात ठेवा त्यावेळेच्या जनगणनेनुसार बीड हे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा होता पुढील प्रश्न ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो तर कोण असतो तर ग्रामपंचायती सचिव ग्रामसेवक असतो पुढील प्रश्न भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते तर असं कोणी म्हटले होते तर महात्मा गांधी यांनी असं म्हटलं होतं की भारतीय संविधान जे आहे ते भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल पुढील प्रश्न विधिनियमा संबंधीचा प्रस्तावाला काय म्हणतात तर त्याला आपण काय म्हणतो विधेयक म्हणतो कशाला संबंधीचा जो प्रस्ताव ठेवला जातो लोकसभा किंवा राज्यसभा विधानसभेमध्ये तर त्याला आपण काय म्हणतो विधेयक म्हणतो किंवा बिल म्हणतो आपण पुढील <coughs> प्रश्न परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत सूचित समाविष्ट आहे तर काय कोणता म्हणलाय तर परराष्ट्र धोरण म्हणले तर ते केंद्रीय सूचित आहे परराष्ट्र धोरण कशात असतं केंद्राच्या अगत्यारे येणारा तो विषय आहे परराष्ट्र धोरण पुढील प्रश्न जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती असते तर तिला आपण स्थायी समिती म्हणतो कोणती स्थायी समिती जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते पुढील प्रश्न राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन समा सदस्यांची नेमणूक करतात तर कोणते समाज तर त्याला आपण अॅग्लो इंडियन समाज म्हणतो ॲग्लो इंडियन समाजाच्या दोन सदस्यांची राष्ट्रपती काय करतात तर लोकसभेमध्ये निवड करतात पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीपैकी कोठे आहे आता कोठे कोठे आहेत तर मुंबई औरंगाबाद आणि पणजी आणि नागपूर इथे आहेत तर ह्यापैकी कोणतं दिलं तर इथे नागपूर दिले म्हणजे ऑप्शन बी आपलं ॲन्सर असेल खंडपीठ कोठे आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न भारतीय ग्रामीण स्थानिक स्थानिक शासन संस्थेला आपण काय म्हणतो तर ग्रामीण भागातील स्थानिक संस्था आहे त्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो पुढील प्रश्न घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर आता इथे काय म्हणले कार्यकारीप्रमुख देशाचा जसा पंतप्रधान असतो म्हणजे राष्ट्रपती असतो म्हणजे देशाचा तसा आपल्या राज्याचा कोण असतो तर राज्यपाल असतो लक्षात ठेवा घट घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर राज्यपाल जे केंद्रात जसा राष्ट्रपतीचं काम आहे तसं राज्यात राज्यपालाचं काम असतं पुढे प्रश्न उच्च न्यायालयीन मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो तर उच्च न्यायालय असं म्हणलं तर त्याच्या न्यायाधीश नेमणूकसुद्धा राष्ट्रपतीच करतात लक्ष ठेवा कोण करतात तर राष्ट्रपतीच करतात आणि राष्ट्रपती जसे घटनात्मक प्रमुख आहेत आपल्या भारताचे तसे राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि कार्यकारी प्रमुख आत्ता मी तुम्हाला म्हणलं तर कार्यकारी प्रमुख कोण असतात तर मुख्यमंत्री असतात इथे थोडं करेक्शन करा कार्यकारी प्रमुख आणि घटनात्मक प्रमुख यामध्ये फरक आहे कार्यकारी प्रमुख जे असतात ते मुख्यमंत्री असतात राज्याचे आणि केंद्राचे कार्यकारी प्रमुख कोण असतात तर पंतप्रधान असतात त्याप्रमाणे घटनात्मक प्रमुख कोण असतात राज्याचे तर ते राज्यपाल असतात आणि केंद्राचे घटनात्मक प्रमुख कोण असतात आपल्या देशाचे तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख आहेत पुढील प्रश्न पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते तर त्या कोण मंजुरी देते त्यांच्या अंदाजपत्रकाला तर जिल्हा परिषद मंजुरी देते पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाला पुढील प्रश्न भारतीय केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो तर कोण असतो केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष तर पंतप्रधान हा केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष असतो पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहे तर किती राखीव आहेत तर एकूण चोपन्न विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते अनुसूचित जाती व जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव आहेत पुढील प्रश्न भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर कोण असतो राष्ट्रपती राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक मानला जातो पुढील प्रश्न संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर टिंबटिंब महिन्यांपेक्षा कमी असावे तर किती सहा महिन्यांपेक्षा कमी असावे दोन अधिवेशनं जे आहेत संसदेचे त्याच्यामधील अंतर सहा महिन्यांपेक्षा कमी असावे पुढील प्रश्न जेव्हा टिंबटिंब अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते तर कथ कुठे तर लोकसभेमध्ये जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो म्हणजे ल अविश्वास ठराव जेव्हा मंजूर मिळते लोकसभेस तेव्हा काय होतं तर जेवढं जे मंत्रिमंडळ असतं ते बरखास्त होतं पुढील प्रश्न बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था टिंब स्तरीय होती आता कोण किती स्तरीय होती ती तर तीन स्तरीय होती म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था होती राय मेहता समितीने केलेली आणि ती कधीची समिती होती तर केंद्राची तर ती एकोणीसशे सत्तावन्नची समिती होती बलवंतराय मेहता समिती पुढील प्रश्न महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली तर कधी झाली ती तर एक मे एकोणीसशे बासष्ट पासून पंचायत राज स्वीकारणारे महा महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले होते तर ते तर महाराष्ट्र हे नववे राज्य होते तर राजस्थान हे पहिलं प पंचायत राज स्वीकारणं राज्य होतं आणि पंचायत राज्याचा उद्गाता कोण होता तर लॉर्ड रिपन म्हणतो आपण त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे तर लॉर्ड रिपन अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये पुढील प्रश्न राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक केली जाते तर कोणाची नेमणूक करतात तर आयुक्त विभागीय आयुक्त म्हणतो त्याला म्हणजे ते यू पी एस सीमधून निवडलं जाणारे एक मोठं पद आहे त्याची नेमणूक करतात महानगरपालिकेवर पुढील प्रश्न मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे कोण होते तर आमिर खान हे होते त्यावेळेस कशाची मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चायल्ड डेव्हलपमेंटचे ब्रँड अँबॅसिडर पुढील प्रश्न भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम दोन हजार दहा लागू केला गेला होता तर कधी लागू केला गेला होता तर मध्य प्रदेशमध्ये दोन हजार दहामध्ये लागू केला होता कोणता तर लोकसेवा गॅरंटी अभिनय अधिनियम पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये दोन हजार दहामध्ये लागू केला गेला होता पुढील प्रश्न पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती तर ती दोन हजार दोन हजार एक वर्षी सुरू करण्यात आली होती पंतप्रधान ग्रामोद्योग योजना पुढील प्रश्न अण्णा टीममधील पूर्वी शासकीय सेवेत होते आता अण्णा टीम तर यामध्ये कोण शासकीय सेवेत होते तर त्यामधले अण्णा हजारे व किरण बेदी हे देखील होते अण्णा हजारे व वा केजरीवाल होते तसेच किरण बेदी व वा केजरीवाल मग हे तिघेही जण होते ते शासकीय सेवेत होते वरीलपैकी सर्व आपलं अँसर असेल पुढील प्रश्न कोणता दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो इथे ऐवजी इथे राष्ट्रीय खेळ पाहिजे तर लक्षात ठेवायचं थोडं करेक्शन करा इथे आंतरराष्ट्रीय नाही तर इथे राष्ट्रीय खेळ आहे तर राष्ट्रीय खेळ कधी असतो तर आपला एकोणतीस ऑगस्टला असतो म्हणून त्यावेळेस हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता पुढे प्रश्न सध्या युनोचे अध्यक्ष कोण आहेत तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता त्यावेळेचे युनोचे अध्यक्ष ह्यापैकी ह्या सुद्धा पर्याय नव्हते तर आत्ताचे सध्याचे कोण आहेत युनोचे अध्यक्ष ते तुम्हाला कमेंट करून सांगा आत्ताचे कोण आहेत तर ते तुम्हाला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर एकूण किती आहेत तर महाराष्ट्रात सध्याला चौ सॉरी किती आहे तर एकूण चौतीस तर सध्याच्या किती एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रात त्यावेळेसचा प्रश्नाचा अन्सर काय होतो त्यावेळेस एकूण तेहतीस होत्या पण सध्या किती आहेत लक्षात ठेवा सध्या एकूण चौतीस जिल्हा परिषदा आहेत पुढील प्रश्न भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे तर सर्वात लहान राज्य कोणतं आहे आपलं तर गोवा आहे गोवाचे जे क्षेत्र आहे हे सर्वात लहान आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत कोणता आहे तर सिक्कीम आहे लक्षात ठेवा हो। लोकसंख्या कुठल्या राज्याची कमी आहे तर सिक्कीम राज्याची कमी आहे सर्वात पुढील प्रश्न भारतीय सैन्याचे विद्यमान प्रमुख कोण आहेत तर विद्यमान प्रमुख कोण होते त्यावेळेस ते जनरल विजय कुमार सिंग होते कोण होते लक्षात ठेवा हो? जनरल विजय कुमार सिंग तर सध्याला कोण आहेत भारताचे तर त्याला जनरल मनोज पांडे हे आहेत लक्षात ठेवा सध्याला कोण आहे तर जनरल मनोज पांडे आहेत आणि आपले जे सीडीएस आहेत दुसरे तर कोण आहेत तर अनिल चौहान आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढे प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे तर कोठे आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे डब्ल्यूडीओ चे मुख्यालय तर कोठे आहे मुख्यालय तर जिनेवा स्वित्झरलँड येथे लक्षात ठेवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठं आहे तर ते जिनेवा स्वित्झरलँड येथे आहे पुढील प्रश्न भारतात कोणत्या घटक राज्याची स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे तर अस्तित्वात होती कोणतं राज्य होतं ते तर जम्मू काश्मीर होतं तर त्या जागे आता दोन प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश लडाख व जम्मू काश्मीर हे बनवण्यात आलेले आहेत आता पूर्वी त्याची स्वतंत्र घटना होती जम्मू काश्मीरची पुढील प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर कोठे आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय तर ती म्हणजे जिनिवा जी स्वित्झर्लँड इथे लक्ष ठेवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे तर जिनिवा स्वित्झर्लँड पुढील प्रश्न भारतात कोणत्या घटक राज्याला स्वातंत्र्य घटना अस्तित्वात आहे अस्तित्वात होती त्यावेळेस तर जम्मू काश्मीर हे राज्य होतं पण आता तिथे केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेले आहेत लडाख व जम्मू काश्मीर तर सध्या त्याची स्वातंत्र्य घटना नाही पुढील प्रश्न ऑक्टोंबर दोन हजार दहामध्ये भारत आणि टिंबटिंब यांनी नवीन सामाजिक सुरक्षा करारो सह्या केल्या होत्या तर कोणी तर भारत आणि दक्षिण कोरिया यांनी नवीन सामाजिक सुरक्षा करारो सह्या केलेल्या होत्या पुढील प्रश्न मानवी हक्क दिन हा टिंबटिंब दिवशी साजरा केला जातो तर कधी दहा डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन साजरा केला जातो आणि त्यावेळेस नोबेल पुरस्काराचं वितरण देखील केलं जातं मानवी हक्क दिन दहा डिसेंबर पुढील प्रश्न स्त्री भुरून हत्यासंबंधी कोणत्या महिला खासदारांनी चळवळ सुरू केली ती तर कोणी सुरू केली ती तर सुप्रिया सुळे सुप्रियाताई सुळे यांनी कशासाठी स्त्री भुरून हत्याविरोधी चळवळ सुरू केली ती पुढील प्रश्न विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते आता किती सदस्य संख्या असू शकते असं विचारलं तर किती एकूण साठ ते पाचशे याच्यामध्ये पाहिजेत लोकसंख्या विधानसभेची साठ ते पाचशे पुढील प्रश्न युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जग जा, जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा बहाल केलेला आहे तर कुठलं विद्यापीठ आहे तर ते इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ जे आहे ते भारतातलं त्याला सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा बहाल केलेला आहे कोणी तर युनेस्कोने आणि युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे तर फ्रान्स पॅरिस येथे आहे युनेस्कोचे मुख्यालय आणि त्याने कोणत्या विद्यापीठात जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे तर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाला पुढील प्रश्न दोन हजार आठचा महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब कोणी पटकावला होता तर कोणी पटकावला होता तर चंद्रहार पाटील यांनी दोन हजार आठचा जो महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब होता तो पटकवलेला होता पुढील प्रश्न विधान परिषदेत सदस्य कोणाकडून -को निवडले जातात तर विधानसभा म्हटल्या आता कोणाकडून -को निवडले जातात तर विधानसभेतून स्थानिक व स्थानिक स्वराज्य संस्थांतून हे बरोबर आहे तसेच मतदार मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून तर वरीलपैकी एक व दोन दोन्ही बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन तीन आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न समुद्रावरील पहिला पूल म्हणजे बांद्रे वरळी लिंक किती किलोमीटरचा आहे तर किती किलोमीटरचा आहे तो तर तो पाच पॉईंट सहा किलोमीटरचा आहे लक्षात ठेवा बांद्रे वरळी लिंक जो आहे तो पाच पॉईंट पाच किलोमीटरचा आहे पुढील प्रश्न लोकसभेच्या सभापती कोण आहेत तर लोकसभेच्या सभापती कोण आहेत तर त्यावेळेस मीरा कुमार ह्या होत्या लक्षात ठेवा मीरा कुमार होत्या आता सध्या कोण आहे तर ओम बिर्ला आहे पुढील प्रश्न अण्णा हजारेंनी कशाचा सत्याग्रह धरला आहे तर त्यावेळेस अण्णा हजारे सत्याग्रह धरला होता तर कशासाठी धरला होता तर जन लोकपाल कायदा आणण्यासाठी ते बिल पास करण्यासाठी त्यांनी सत्या सत्याग्रह धरला होता तर मित्रांनो आज आपण इथे पो पी एस आयचा दोन हजार बारा साली झालेल्या पूर्वपरीक्षेचा सेट एचा पेपर संपूर्ण इथे स्पष्टीकरणासहित आपण इथे पाहिलेला आहे जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल आहे बी के स्मार्ट स्टडी ते देखील तुम्ही सबस्क्रा सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला याची नोटिफिकेशन मिळून जाईल जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र